फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आपल्यासोबत आहेत मंदोदरीजी. मला सांगा की खरोखर एखादी स्त्री आपल्या नवऱ्याच्या प्रेमाखातर इतकी वर्ष वाट बघू शकते का? म्हणजे तुमचे मिस्टर तुम्हाला सोडून मला वाटतं 14 वर्ष झाले, बरोबर? दहाव्या महिन्यात 14 वर्ष लागला. 15 वर्ष गेले ते आलेच नाही. पण तुम्ही इतकी वर्ष वाट बघतो त्यांची? वाटच बघतो. गेले गेले टीव्हीला दिलं, पेपरला दिलं, म्हणजे असे प्रयत्न चालूच आहे. अजूनही मी प्रयत्न चालूच आहे. आम्हाला असं वाटलं की गावीच गेले आई बापा. बर, पण आज काय गोष्ट घडली की म्हणजे खायच एवढं नाही लगे, असं जास्त भांडण तंडण असं काहीच नव्हतं. मग काय गेलं म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही म्हणजे काय शोधून काढावं म्हणजे काय? काही वाटतच ना. गेले तर मग आता स्वतःचेच प्रयत्न केले. मग पण मग तुम्हाला त्यांची आठवण येते? आठवण येत नाहीत. कसं होत आठवण? मग आठवणच येते ना. बघून बघून तर गज असे लाखभर लो रुपये लावले असते ना त्याला. म्हणजे असं कुठं बी काय काय प्रयत्न केले तुम्ही? कुठं देवाकडं, कुठं कोणाकडं बघायला झाला. बिन पैशाच थोडंच होतं. मग आता टीव्हीला पेपरला दिलं, स्वतंत्र दे, मग असे दवाखाने हे पहिल्या सुट्ट हेच उड केलं. म्हणजे प्रयत्न केले पाहायचे कुठं. आता हे मुडदा हाय तर हे पा ओळख तुमची असली तर काय मुलांना जसं माणसं कोणसं घेऊ. पण मग मला एक सांगा की असं 15 वर्षापूर्वी गेले म्हणताय तुम्ही, तुमचं एकमेकांवर प्रेम पण होतं तुम्ही म्हणताय, पण अशी कुठली गोष्ट घडली की ज्यामुळे भांडण झालं तुमचं? म्हणजे काय घडलं त्या दिवशी? भांडण म्हणून असं काहीच नाही. मुलगी डिलिव्हरीला आणलेली होती, काही नाही, जेवले खावले. आणि आमचे तेच आई वडिलांचं गावाकडं जरा बरं नव्हतं म्हणून 15 दिवस राहिले गावाकडं ते जायच्या आधी. म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं की तुमच्या आई वडिलांचं? त्याच्या आई वडिलांचं. जसं मी राहिले 15 दिवस राहिले की त्याला बरं लागलं की मी लगेच आले. मग असं आता राहिल्या ना तूच राहिल्या ना आई बापाचं बरं होतं का? माझं म्हणणं आलं की तुमचीच आई वडील आहे ना. काही माझ्या आई वडिलाकडे तर मी गेले नाही. आणि मग त्याच्यात असं भांडणाचं हे काहीच नाही. पण गेले तर फिरून असे आलेच नाही. मग तुम्हाला असं वाटलं नव्हतं की जातील असं, म्हणजे लांब जातील असं वाटलं नव्हतं? असं वाटलंच नव्हतं कधीच. काय असं थोडंच काहीच नाही. पेज असं कुठं कोणी म्हणे कोणाशी भांडण नाही, तंडण नाही, बाहेर काही नाही कुठं. तुमचं किती प्रेम आहे त्यांच्यावर? म्हणजे म्हणजे तर लईच प्रेम आहे. पण आता इलाजच नाही झाला. असं झालं ना काय करा म्हणा. त्यांनीच ते मुलीचं लग्न करून दिलं. तिचे 2 डिलिव्हरी झाल्या. म्हणजे 2-3 बारका मुलगा 4थीलाच होता, दुसरी मुलगी 7थीला होती. तेव्हापासून तुम्ही सगळं घर एकटे सांभाळता? हो. काय करता? म्हणजे पापड लाटून सगळ्यांना सांभाळता तुम्ही? तुम्हाला राग येत नाही त्यांचा? म्हणजे तुम्ही स्वतःची जबाबदारी सगळं झटकून तुम्हाला सोडून गेलं, राग येत नाही तुम्हाला त्यांचा? राग येऊन इलाजच नाही त्याला. आता समजा ते आता आले तर तुम्ही त्यांना एक्सेप्ट कराल, घ्याल तुम्ही? घे का नाही झालं घ्याल. पण मग तुम्ही? मी तर असं म्हणायला म्हणते ते ना काही लपडं जर केलं असलं जरी आणलं तरी मयात हे की मी ते सांभाळून घेईन. म्हणजे त्यांनी दुसरं लग्न केलं असेल? असं केलं बी असं घेऊन आले तरी आम्ही आमचं त्याला घरदार सोडून देऊन मी आपले स्वतः जीवा राहा तयार. त्यांना सांभाळायला तयार आहात तुम्ही? इतकं असं आशा की यावं. पण मग इतक्या वर्षात तुम्ही इतकी वर्षात लहान मुलांना असताना सोडून गेले, 15 वर्ष झाले, तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण ते सोडून गेले, जबाबदारी झटकून गेले, आपण लग्न करावं, आपलं स्वतः सुद्धा आयुष्य जगावं, असं वाटलं नाही? कसं वाटत तसं नाही वाटत, अजिबात नाही वाटत. मुलं आहे, 2 मुली आहे, लहानचे मोठे कोणी करायचे असते दिले. नेमकं काय वाटतं त्यांच्याबद्दल तुम्हाला? ते असतील नसतील किंवा कुठे असतील काय काय होतं? असं तर मी म्हणते की असं देवान करा तर कुठून ना कुठून तरी हा का ऐकाव. प्रयत्न येण्याचेच. कुठं बी केलं तर देवात गेलं, कुठं गेलं, काही गेलं की. तुमचं हे बोलणं तुमचे मिस्टर ऐकत असतील त्यांना तुम्ही काय सांगाल आता? मला सांगा बघू, समजा ऐकत असतील तर काय सांगाल? काय सांगा? मी म्हणेन राहिले, लेकर लहानचे मोठे केले, घर सांभाळलं, त्याचे आई वडील वारले, त्याचं कार्य केलं, तीच माझी प्रार्थना आहे देवाला की जिथं असं तिथं सुखी असो. तर तुमच्या पत्नीसाठी खरोखर या त्यांचं प्रचंड प्रेम आहे तुमच्यावर. तर मला असं वाटतं हा कार्यक्रम तुम्ही बघितलात किंवा कोणी तर सांगितलं असेल
हा कार्यक्रम बघता असं असं तुमची मिसेस म्हणत होती, तर प्लीज तुम्ही या असं मी त्यांच्या वतीने आवाहन करतो. आणि असं प्रेम तुम्हाला लाभले, अशी पत्नी लाभली, याबद्दल खरंच देवाचे आभार माना की असं प्रेम कोणाला कधीच मिळत नाही. असो हे आयुष्य तुम्ही जगलात छान, अजूनही छान राहील, तुम्ही छान राहिलात, आशा करू की ते परत येतील. आपण आता शेवटचा गेम तुमच्यासोबत खेळूया, खेळूया. चला लोक वाट बघताय. या वा वा वा, मस्त कचरा इकडे साफसफाई करता की नाही इकडे काय? स्वच्छ भारत अभियान सगळं चाललेलं आहे, सगळे स्वच्छ स्वच्छ पाहिजे. तुझी काही कचरा किती आहे? मला काय वाटतं माहितीये का, आपण या कचरा साफ करायला पाहिजे की नाही? कचरा साफ केला तर आपला सगळा एरिया परिसर स्वच्छ राहील. तर मला असं वाटतं आपण हा कचरा साफ करूया. पण मी काय म्हणतो, साफ करता करता आपण शेवटचा गेम पण खेळूया का? काय तुमच्या सोबत तुमच्या दोन मैत्रिणी आणि तुमच्यासोबत तुमच्या दोन मैत्रिणी असे म्हणून जर कचरा काढायचा आहे, सगळं उचलायचा आहे, तर तुम्ही काय करायचं? तुम्ही खाली बसायचं किंवा तुमच्याकडे कोणी खाली बसायचं, एकीने उभं राहायचं, तिसरीने खुर्चीवर उभं राहायचं आणि बास्केट डोक्यावर ठेवायची. खालतीने काय करायचं? तो कचरा उचलायचा, वती टाकायचा, दुसरीने झेलायचा उभी असलेलीने, आणि दुसरीने तो कचरा डायरेक्ट उचल टाकायचा, डायरेक्ट बास्केटमध्ये गेला पाहिजे. कमीत कमी तीन हे असे बोळे जी टाकेल तिला मिळणार आमच्या फुल टू पैसा वसूलकडून 4000 रुपये कॅश. कळलं? तुम्हाला कळलं का? मोठ्याने बोला ना. हो साई जणी खेळलेले आहेत तेव्हा या 6 जणींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बरं, मी मागे सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 3 गोळे तरी पडले पाहिजेत आणि ह्यांचे किती गोळे पडले बघूया. 1, 2 म्हणजे 1 कमी पडला, ठेवा तुमच्याकडे. ह्यांचे गोळे किती पडले बघूया, मोजा. 1, 2, 3, 4 पण 3 गोळे त्यांनी टाकलेले आहेत आणि हा राऊंड त्या जिंकलेला आहे. क्या बात है! तर सांगितल्याप्रमाणे संगीताबाई 4000 रुपये जिंकलेले आहेत आणि हे आमच्या फुल टू पैसा वसूलकडून त्यांना मिळत आहेत रोख 4000 रुपये कॅश. आपलं अभिनंदन. तुम्ही छान खेळलात, तुम्ही छान खेळलात. पण कसं आहे, फुल टू पैसा वसूलच्या निमित्तानं आम्ही हे खेळ खेळत असतो, पण त्यानिमित्तानं आम्हाला तुमचे आता अंतरंग कळत असतात, तुमच्या एकमेकांबद्दलचं नातं कळत असतं, आणि त्यानिमित्तानं आम्हाला तुमच्याशी बोलता येतं, लोकांना आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल जाणून घेता येतं. तर असंच बरंच जाणून घेऊया आपण. पण पुढच्या एपिसोडमध्ये नवीन ठिकाणी नवीन कुटुंबासमवेत अशी धमाल मजा मस्ती करूया. पण तोपर्यंत पाहत राहा फक्त मराठीचा कडक रोकडा शो, फुल टू पैसा वसूल.